आज आपण चमचमीत, झणझणीत, अगदी पटकन तयार होणारी, मुख्य म्हणजे कमी मसाल्यात तयार होणारी काळ्या चण्याची भाजी बनवतोय. नमस्कार, मी सरिता. सरितास किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एकतर बाजारात भाज्या कमी असतात, रोज काय बनवायचं सुचत नाही, त्यातही भूक कमी लागते, तर त्यावेळी आपण कडधान्यांचा वापर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करतो. त्याचसाठी सरितास किचनमध्ये आज आपण काळ्या चण्याची मस्त चमचमीत भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. आता काळ्या चण्याची भाजी बनवताना बऱ्याचदा काय होतं, पाणी एकीकडे आणि चणे एकीकडे असं होतं, भाजी मिळून येत नाही. त्यासाठी इथे एक छोटीशी ट्रिक सांगितली आहे, त्यामुळं चण्याची भाजी एकदम मस्त चमचमीत होईल. पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. काळ्या चण्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी एक कप काळे चणे स्वच्छ धुऊन रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते. चणे चांगले भिजले गेले पाहिजेत. भिजल्यानंतर चणे दोन वेळा स्वच्छ धुऊन घेतले, म्हणजे चण्याचा असा वेगळा वास येत नाही. धुतलेले चणे कुकरमध्ये काढले. आता यामध्ये आपल्याला 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. चणे शिजताना लसूण घातला तर त्याचा फ्लेवर छान येतो. चवीपुरतं मीठ घालायचं आणि चण्याच्या तिप्पट पाणी घालायचं आहे. 1 कप चणे होते त्यासाठी मी 3 कप पाणी घातलं, किंवा चण्याच्यावर इंचभर येईल एवढं पाणी घालायचं. आता याच्या हाय फ्लेमवर 2 शिट्ट्या आणि लो फ्लेमवर 2 शिट्ट्या करायच्या. कुकर होतो आहे तोवर आपण वाटण बनवू. मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटा टोमॅटो, 1 इंच आलं, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या. आता पाणी न घालता याला बारीक वाटून घ्यायचं आहे. आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. दुसरीकडे आपला कुकरसुद्धा झाला आहे. कुकरची पूर्ण वाफ केल्यावर कुकर उघडून बघूयात. हे बघा, चणे अगदी परफेक्ट शिजलेत, खूप कच्चे राहिले नाहीत किंवा अगदीच मऊसूत गाळ शिजले नाहीत. आता या शिजलेल्या चण्यांपैकी पळीभर चणे बाजूला काढून ठेवू. लसूणसुद्धा मी चण्यांसोबत काढला. आता चण्याची फोडणी करायची आहे. त्यासाठी एका पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलं. या भाजीला तेल थोडं जास्त वापरलं आहे, तुम्ही हवं तर तेल कमी पण घेऊ शकता. तेल गरम झालं की चमचाभर जिरं घालायचं. जिरं चांगलं फुललं की एक मोठा कांदा एकदम बारीक कापून घातला. कांदा आपल्याला 3-4 मिनिटं गुलाबी रंगावर परतून घ्यायचा. कांदा परतून झाला की काही खडे मसाले घालू. 2 तमालपत्र, 2 इंच दालचिनी, 1 मसाला वेलची, 2 चक्रफूल, 2 ते 3 लवंग आणि 10 ते 12 काळी मिरीचे दाणे. हे खडे मसाले मिनिटभर कांद्यासोबत परतून घ्यायचे. आणि मग आपण तयार करून घेतलेलं टोमॅटो, लसूण, आलं आणि हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं. आता हे वाटण आपल्याला मंद ते मध्यम गॅसवर चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे, त्याचा कच्चेपणा राहता कामा नये. वाटण आपण मंद आचेवर परततो आहे तोवर आपण जे चणे बाजूला काढले होते ते मिक्सरमधून थोडेसे जाडसर फिरवून घ्यायचे. पाणी घालायचं नाही आहे. तर हे बघा, हे शिजलेले चणे थंड झाल्यावर मी मिक्सरमधून असे जाडसर वाटून घेतले. दुसरीकडे आपलं वाटणसुद्धा चांगलं परतून झालं आहे, कच्चेपणा निघून गेला आहे आणि वाटणाला छान तेल सुटलं. आता यामध्ये 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा हळद घालायची, 1 ते 1.5 चमचा मिरची पावडर घातली. त्याचसोबत इथं मी हा छोले मसाला घेतला आहे, किंवा तुम्ही याऐवजी चणा मसाला किंवा गरम मसाला वापरू शकता. 1.5 चमचा मसाला आहे, त्यापैकी 1/4 चमचा मसाला मी आत्ता घालते. उरलेला मसाला आपण परत घालणार आहोत. आता यामध्येच 1 ते 1.5 चमचा धणे पावडर घालायची. आता आपण जे चणे शिजवलेलं पाणी होतं त्यातलंच साधारण 2 पळी पाणी मी यामध्ये घालते, म्हणजे हे मसाले करपणार नाही. आता मंद आचेवर हे मसाले आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगले परतून घ्यायचे. पाणी घातल्यामुळं मसाले करपत पण नाहीत आणि परतून घेतल्यामुळं त्याचा कच्चेपणा पण निघून जातो. 2-3 मिनिट मसाले परतल्यावर त्याला छान तेल सुटले. आता आपण जे चणे वाटून घेतले होते ते वाटलेले चणे यामध्ये घालू. तर हे चणेसुद्धा आपल्याला 2-3 मिनिट या मसाल्यासोबत परतून घ्यायचे. तर थोडे चणे शिजवल्यानंतर असे थोडे मिक्सरमधून जाडसर वाटले तर भाजीला छान दाटसरपणा येतो, एकीकडे चणे एकीकडे पाणी असं होत नाही. तर यालाही मी 2-3 मिनिट परतून घेतलं. आता यामध्ये शिजवून घेतलेले चणे पाण्यासहित घालायचे. तर इथं मी ही भाजी खूप जास्त पातळ करत नाही, त्यामुळं मी एवढंच पाणी ठेवणार आहे. तुम्हाला जर थोडी पातळ करायची आहे तर थोडं गरम पाणी घालून याला वाढवू शकता. याला चांगलं एकजीव करून घेतलं
आत्ताच बघा भाजी छान दाटसर दिसती आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. चणे शिजताना पण मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ बेताने घाला. त्याचसोबत एक टेबलस्पून कसुरी मेथी हातावर अशी चुरून घालायची. कसुरी मेथीचा स्वाद छान येतो, त्यामुळे ती शेवटी वापरायची. आणि जो आपण छोले मसाला ठेवला होता तो अर्धा चमचा छोले मसाला आत्ता घालायचा. किंवा तुम्ही गरम मसाला वापरत असाल तर गरम मसाला थोडासा शेवटी घाला, म्हणजे स्वाद छान येतो. याला चांगलं ढवळून घेतल्यावर मंद आचेवर याला 6 ते 7 मिनिटं शिजून द्यायचं. 6 ते 7 मिनिटांनी आपली भाजी तयार झालेली आहे. हे बघा, मस्त भाजी तयार झाली आहे. तेल पण छान सुटलं आहे, रंगसुद्धा छान आलेला आहे आणि भाजी छान मिळून आलेली आहे. याला थोडंसं हलवून घेऊयात. आता गॅस एकदम कमी करायचा आहे. याला असंच उकळत ठेवू आणि आपण याचा आता तडका तयार करून घेऊ. त्यासाठी एका पॅनमध्ये 2 चमचे तूप घेतलं आहे. तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 3-4 हिरव्या मिरच्या मध्ये चीर देऊन घालायच्यात. मी मिरच्या अख्ख्याच ठेवल्यात, फक्त मध्ये चीर देऊन घेतली आहे. आता या मिरच्या आपल्याला मंद आचेवर हलके डाग येईपर्यंत परतून घ्यायच्यात. इथं मी हा तुपात तडका करते आहे, तुम्ही हवं तर तेलातसुद्धा तडका बनवू शकता. मिरच्या चांगल्या परतून झाल्या. आता गॅस बंद करून यामध्ये थोडासा हिंग आणि मिरची पावडर घालायची. हिंग आणि मिरची पावडर गॅस बंद करून घाला, म्हणजे मग ते करपणार नाही आणि ठसका उठणार नाही. मिरची पावडर याच्यामध्ये चांगली मिक्स करून घेतली. आता हा तडका आपल्याला या उकळत्या चण्याच्या भाजीवर ओतायचा आहे. भाजी थोडीशी ढवळून घेतली. आता यावर हा तयार तडका ओतूयात. तडका घातला की गॅस बंद करायचा आहे. याला थोडंसं असं हलक्या हाताने मिक्स करायचं आणि याच्यावर लगेच झाकण लावून याला 3-4 मिनिटं असंच ठेवून द्यायचं, म्हणजे या तडक्याचा फ्लेवर या भाजीमध्ये छान उतरतो. लक्षात ठेवा, मी गॅस बंद केलेला आहे, आपल्याला फक्त तडक्याचा फ्लेवर उतरावा म्हणून याला थोडा वेळ झाकून ठेवायचं. 3-4 मिनिटांनी हे बघा, या तडक्याचा मस्त फ्लेवर या भाजीमध्ये उतरला आहे. आता यावर बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मग कोथिंबिरीचा रंग काळवंडत नाही. तर तयार झाली मस्त चमचमीत अशी काळ्या चण्याची किंवा हरभऱ्याची भाजी. भाताबरोबर खा, भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा, कशाबरोबरही अप्रतिम लागते. तर अशा प्रकारे आपण काळ्या चण्याची मस्त चमचमीत भाजी बनवली. इथं मी थोडेसे चणे मिक्सरमधून बारीक करून मग ते मसालासोबत परतून घेतले, त्यामुळे भाजीला छान दाटसरपणा येतो. तुम्ही हवं तर चणे बारीक करायचे नसतील तर तुम्ही रवीने थोडेसे मॅश करून घेतलेत तरी पण चालतील. तर अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा ही काळ्या चण्याची रेसिपी नक्की बनवून बघा. कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर सरिताज किचनला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकन प्रेस करून ऑल प्रेस करा, म्हणजे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत रोजच्या रोज पोहोचतील. परत भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.